ಸೋಲಾಪುರ್ ಮಹಾಪಾಲಿಕೆಯ ಮಹಾಪೌರರ ಈ ಸ್ಥಾನ ಆರಕ್ಷಣ ಒಬಿಸಿ ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ಇಡಲಾಗಿದ್ದು, ಬಿಜೆಪಿಯ ಕಡೆಯಿಂದ ಸದ್ಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕಾಂಚನ ಎನ್ಎಂ, ಅಂಬಿಕಾ ಪಾಟೀಲ್, ಮನೀಷಾ ಹುಚ್ಚೆ ಹಾಗೂ ರಾಜಶ್ರೀ ಕಣಿಕೆ ಇವರಲ್ಲಿ ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಮಾತುಗಳು ಆಗುತ್ತಿದ್ದು ಈ ಪದಕ್ಕಾಗಿ ಇವರ ಹೆಸರುಗಳು ಕೂಡ ಬರುತ್ತಿದೆ. ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ನಾಲ್ಕನೆಯ ಬಾರಿ ಈಗ ಮಹಿಳೆಯರ ರಾಜ್ಯ ಇಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತಿದೆ. महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली. यापुढील 2.25 वर्षांकरिता आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिलेस आरक्षण सोडत निघाली आहे. राज्यातील महापौर पदाची मुदत 15 सप्टेंबर रोजी संपली होती, पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील महानगरपालिकेच्या महापौर पदाला 3 महिन्याची मुदत वाढ दिली. विद्यमान महापौरांना देण्यात आलेली मुदतवाढ 15 डिसेंबर रोजी संपणार असून त्यापूर्वी आरक्षण सोडत निघणं अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे शासनाच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दालनात बुधवारी राज्यातील 27 पालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. सोलापूर महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आल्यानंतर ओपन महिलेमध्ये सर्वात प्रथम श्री कांचना यन्नम यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र त्यांची संधी हुकली आणि शोभा बनशेट्टी या महापौर झाल्या. त्यावेळी महापौर पदाची संधी हुकलेल्या भाजपच्या ज्येष्ठ महिला नगरसेविका श्रीकांचना यन्नम यांनी आणि राजकुमार पाटील यांच्या पत्नी नगरसेविका अंबिका पाटील तसेच मनीषा हुच्चे आणि राजश्री कणके यांच्यामध्ये महापौर पद मिळवण्यासाठी चांगलीच रस्सीखेच होणार आहे. यामध्ये श्रीकांचना यन्नम या महेश कोठे यांच्या नातेवाईकांपैकी असल्यानं त्यांना संधी मिळते का हा प्रश्नचिन्ह आहे. राजकुमार पाटील हे पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक असल्यानं त्यांच्या पत्नी अंबिका पाटील यांना संधी मिळू शकते. राजश्री कणके यासुद्धा पालकमंत्री समर्थक आहेत. यामध्ये मनीषा हुच्चे या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या समर्थक असून त्यांनाही संधी मिळू शकते. मात्र दोन देशमुखांच्या वादात अनेकांची अडचण होण्याची शक्यता आहे. शेवटी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे सूत्र राहणार असल्यानं ते कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. महापालिकेच्या सभागृहात एकूण 102 सदस्य असून भाजपाकडे 49, शिवसेनेकडे 21, काँग्रेसकडे 14, एमआयएमकडे 9, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3, बसपा 4, माकपा 1 असे पक्षीय बलाबल आहे. यामध्ये भाजपकडे सत्ता असल्यानं त्यांचाच महापौर होईल यात शंका नाही. येणाऱ्या काही दिवसात महापौर पदावरून काय घडामोडी घडत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.